श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि ही जी चतुर्थी असते तर ती मंगळवारी येत असते आणि या दिवसापासून आपण एक प्रभावी सेवा जी आहे तर ती जर केली तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकटे असतील तरी मार्ग जो आहे तर तो नक्की मिळतो सर्व दुःखे अडचणी ज्या आहेत तर ते गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतात आणि म्हणूनच या दिवसापासून अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे जी तुम्ही सुरू करू शकता जर तुम्हाला काही कारणाने उद्यापासून ही सेवा करणे शक्य झाले नाही तरी तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून ही जी सेवा आहे तर ही सुरू करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील दुःख असतील संकटे असतील कोणाकडे पैसे अडकलेले असतील जे परत मिळत नाहीत किंवा कोणाचे लग्न जुळत नाही कोणाला प्राप्ती नाही मुलांची अभ्यासामध्ये प्रगती नाही किंवा मनासारखा जॉब मिळत नाही आहे जॉबमध्ये प्रमोशन मिळत नाही व्यवसायासंबंधी काही समस्या असतील तर अशा सर्व समस्यांसाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आता हा उपाय आपण कसा करायचा यासाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक नारळ एक जास्वंदीचे फूल एकवीस दुर्वा त्यानंतर आपल्याला विड्या लागणार आहे म्हणजे दोन विड्याची पाने त्यावरती एक सुपारी आणि एक नाणे यानंतर एक फळ लागणार आहे शक्यतो यामध्ये तुम्ही डाळीम घ्यायचा आहे खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा तर एवढं साहित्य आपल्याला लाग लागणार आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला खंड पडू न देता करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात फक्त जेव्हा स्त्रियांना चार दिवस पिरियड्स असतील तर तेव्हा तेवढे दिवस जे आहेत तर ते स्किप करायचे आहेत आणि पाचव्या दिवसापासून पुन्हा आपल्याला पुढे हा उपाय जो आहे तर तो कंटिन्यू करायचा आहे परंतु जर तुम्हाला सुतक पडले तर मात्र तुम्हाला हा उपाय पुन्हा नव्याने सुरू करायचा आहे तर हा उपाय करताना आपल्याला काही मंत्र आहेत तर ते बोलायचे आहेत म्हणजे एकच मंत्र आहे जो आपल्याला म्हणायचा आहे आणि हा जो मंत्र तुम्ही म्हणणार आहात ती जी वेळ असणार आहे तर ती तुम्हाला रोज एकाच वेळेला म्हणायचं आहे म्हणजे रोजची एकच तुम्हाला फिक्स वेळ करायची आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे चार ते पाच या वेळेमध्ये केला तर अतिशय उत्तम परंतु तुम्हाला जर ब्रह्ममुहूर्तावरती करणे शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आणि हा उपाय आपल्याला एकशे वीस दिवस करायचा आहे म्हणजे जवळपास चार महिने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जरी आपल्याला चार महिने करायचा असला तरी अतिशय प्रभावी असा उपाय आहे शंभर टक्के रिझल्ट मिळणारा असा हा उपाय आहे त्यामुळे आपण हा उपाय नक्कीच करू शकतो आणि कमी वेळेत सुद्धा हा उपाय होत असतो आता बघा मंगळवारी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे उद्यापासून ज्यांना हा उपाय सुरू करायचा आहे तर त्यांनी उद्यापासून करावा आणि काही कारणाने उद्यापासून या उपायाला सुरुवात करणे शक्य नसेल तर पुढच्या मंगळवारपासून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर गणेश मंदिरामध्ये जायचं आहे जाताना एक नारळ एक जास्वंदीचे फूल एकवीस दुर्वा गुळ खोबरे डाळिंब तर अशा ज्या वस्तू अगोदर सांगितलेल्या आहेत विडा तर या वस्तू घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तर संकल्प करायचा आहे तुम्हाला जर मंदिरामध्ये तामन घेऊन जाणं शक्य असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला संकल्प करून देत असतील तर तुम्ही एक तामन घेऊन जा एक चमचा घेऊन जा आणि जरी तुम्हाला संकल्प करता आला नाही तरीसुद्धा काहीही हरकत नाही तुम्ही फक्त गणपती बाप्पांसमोर बो बसून आपल्याला मनोमन त्यांना सांगायचं आहे की मी अमुक अशी गोष्ट करणार आहे तर बघा एकशे वीस दिवस आपल्याला हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा जी आहे तर ती पूर्ण होणार आहे तर मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम संकल्प करा संकल्प जो आहे तर तो उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता आणि यानंतर आपल्याला तुम्ही ज्या इच्छेसाठी ही सेवा करताय तर ती इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे की अमुक अशी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही एकशे वीस दिवसांची सेवा करणार आहे आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या तर असं म्हणून तुम्हाला तामणामध्ये पाणी सोडायचं आहे तर असे तुम्हाला तीन वेळेला करायचं आहे त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्ही झाडाला घालू शकता आता प्रत्येकाला मंदिरामध्ये संकल्प करणे शक्य नाही कारण मंदिरामध्ये या दिवशी खूप गर्दी असते अंगारक संकष्टी चतुर्थी जी आहे तर त्या दिवशी प्रत्येक गणेश मंदिरामध्ये गर्दी असते त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर संकल्प करा तरी आपण जे साहित्य घेऊन गेलेलं आहे तर ते एका ताटामध्ये आपल्याला सर्व साहित्य घेऊन आपल्याला बाप्पांसमोर उभं राहायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती बाप्पांना सांगायची आहे आणि बाप्पांना सांगायचं आहे की मी एकशे वीस दिवस तुझी ही सेवा करणार आहे त्यामुळे माझी अमुक अशी इच्छा पूर्ण करा तर असं आपल्याला म्हणायचं आहे आणि हे जे साहित्य आहे तर त्यातील तुम्हाला दुर्वा फूल जे आहे नारळ आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे विडा जो आहे तर तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे तसेच अगरबत्ती लावणे तुम्हाला शक्य असेल तर अगरबत्ती धूप तुम्ही लावू शकता आणि यानंतर मंदिरामध्येच बसून आपल्याला एकशे एकवीस वेळेला एक मंत्र म्हणायचा आहे बघा एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळेला आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे अशी थोडक्यात ही सेवा असणार आहे तर पहिल्या दिवशी फक्त आपल्याला गणेश मंदिरामध्ये हे सर्व साहित्य नेऊन गणपतीला अर्पण करायचं आहे आणि पहिल्या दिवशी तुम्हाला गणेश मंदिरामध्येच बसून एकशे एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा फक्त पाच शब्द आहेत यामध्ये मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ती असं नाही तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा असा मंत्र आपल्याला एकशे एकवीस वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ज्या वेळेला हा उपाय करायचं ठरवलेला आहे तर त्याच वेळेला दररोज तुम्हाला हा मंत्र एकशे एकवीस वेळेला म्हणायचा आहे पुन्हा आपल्याला काहीही करण्याची गरज नाही फक्त पहिल्याच दिवशी हे सर्व साहित्य बाप्पांना आपल्याला अर्पण करायचं आहे पहिल्याच दिवशी संकल्प करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकशे एकवीस दिवस फक्त हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आता बघा योगायोगाने उद्या मंगळवारच आहे आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येत असते त्यामुळे अतिशय सुवर्ण योग आहे की तुम्ही हा उपाय उद्याच सुरू करू शकता परंतु शक्य नसेल तर कोणत्याही मंगळवारपासून जरी तुम्ही सुरू केला तरीही चालेल अतिशय साधा सोप्पासा हा उपाय आहे संतान प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो अत्यंत प्रभावी मानला जातो शंभर टक्के रिझल्ट देणारा हा उपाय आहे